नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ निहाल, गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोलीसाठी PhD एंट्रन्स टेस्ट म्हणजे PET एक्झामिनेशन 2022 एन्व्हायरमेंट जो युनिट आहे त्यामधील आपण महत्त्वाचे प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण या लेक्चरमध्ये आपण जे MCQs डिस्कस करणार आहोत ते MCQs एन्व्हायरमेंट सेक्शन जो आहे तो पूर्णतः कवर करणार आहे. सो सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांनासुद्धा ते हेल्पफुल असेल. गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली, त्यासाठी जनरल ॲप्टिट्यूडचा आपण फुल कोर्स जो आहे तो प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये तुम्हाला 20 संपूर्ण अभ्यासक्रमावरील टेस्ट मिळणार आहेत, जे की तुमचा पूर्ण जनरल ॲप्टिट्यूड हा जो तुमचा पेपर आहे तो कवर होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स, त्यासोबत तुम्हाला 1500 जास्त सरावासाठी MCQs PDF मिळणार आहे फॉर रिसर्च मेथडॉलॉजी. ठीक आहे, तर सर्वांनी या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करून आजच्या आजच कॉल करून हा फुल कोर्स जो आहे तो जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुमच्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करायचं आहे. या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून व्हॉट्सअप कॉल करून जॉईन करू शकता. सुरू करूया आजच्या लेक्चरला. फोटोस्फेअर इज डिस्क्राइब्ड ॲज द, जर फोटोस्फेअर असतो त्याला कशा प्रकारे किंवा कशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जाऊ शकतं, राईट? ए, लोअर लेअर ऑफ ॲटमॉस्फेअर म्हणजे वातावरणाचा खालचा थर, त्याला फोटोस्फेअर म्हटलं जातं. कि बी, विजिबल सर्फेस ऑफ द सन फ्रॉम द विच रेडिएशन एमिनेट्स, म्हणजे सूर्याचा एक असा थर जो की वरचा थर जो की विजिबल असतो, डोळ्याला दिसतो म्हणजे विजिबल असतो, त्यातून रेडिएशन जे निघत असतात त्याला फोटोस्फेअर म्हटलं जातं. कि सी, वेव्ह लेंथ ऑफ सोलार स्पेक्ट्रम, सोलार स्पेक्ट्रम जो असतो, सौर स्पेक्ट्रम, ओके, त्याची तरंग लांबी, याला फोटोस्फेअर म्हटलं जातं. की डी, नन ऑफ दी अबोव, की वरील पैकी कुठलाही ऑप्शन बरोबर नाही. ओके, तर फोटोस्फेअर म्हणजे थोडक्यात काय असतं, की सूर्याचा एक असा थर असतो ज्यामधून रेडिएशन निघत असतात, जे की एक विजिबल लेअर असतो सूर्याचा, बरोबर? कारण आपल्याला माहित आहे सूर्याचे खूप लेअर्स असतात, है का नाही? ते मधील लेअर जे असतात सूर्याचे आंतरभागातील जे लेअर असतात ते आपल्याला विजिबल नसतात, ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. जो सूर्याचा वरचा थर असतो जो की विजिबल असतो तो आपल्याला दिसतो, आणि त्यामधून जे रेडिएशन निघत असतात त्याला फोटोस्फेअर म्हटलं जातं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकता की सूर्याचे कसे लेअर्स आहेत. हा सर्वात मधला लेअर जो असतो तो असतो इनर कोर, त्यानंतरचा जो लेअर असतो त्याला बोलतात रेडिएटिव्ह झोन, त्यानंतर असतो कन्व्हेक्शन झोन, सब सर्फेस झोन, त्यानंतर असतो फोटोस्फेअर जो की आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारला गेला होता, आणि फोटोस्फेअरच्या नंतर असतो क्रोमोस्फेअर आणि कोरोना. ठीक आहे, तर फोटोस्फेअर काय असतो? फोटोस्फेअर विजिबल सर्फेस ऑफ द सन फ्रॉम विच इज एमिटेड मोस्ट ऑफ द सनलाइट दॅट रिचेस अर्थ डायरेक्टली, म्हणजे सूर्यावरती जे सूर्यकिरण पडत असतात आणि सूर्यकिरण जे आलेले आहेत सूर्याच्या कोणत्या लेअर मधून, त्या लेअरला काय म्हटलं जातं? फोटोस्फेअर म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे होता फोटोस्फेअर. इट इज ऑल अबाउट द फोटोस्फेअर. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग डॅम इज नॉट ऑन नर्मदा रिव्हर, म्हणजे असा कुठला डॅम आहे ऑप्शन्स मध्ये दिलेला जो की नर्मदा रिव्हर वरती स्थितीत नाही. ओके, ए, इंदिरा सागर प्रोजेक्ट, बी, माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट, सी, जोबॅट प्रोजेक्ट, की डी, कोयना पॉवर प्रोजेक्ट. तर इंदिरा सागर प्रोजेक्ट असेल, माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट असेल किंवा जोबॅट प्रोजेक्ट असेल, हे तिन्ही कशावरती स्थितीत आहेत? नर्मदा रिव्हर वरती, बरोबर? परंतु कोयना पॉवर प्रोजेक्ट जो आहे तो नर्मदा रिव्हर वरती स्थितीत नाही, त्यामुळे प्रश्न काय विचारलेला आहे लक्ष द्या, नॉट ऑन नर्मदा रिव्हर. ओके, जो की नर्मदा रिव्हर वरती नाही, त्यामुळे कोयना पॉवर प्रोजेक्ट इज द राईट आन्सर. वाय कोयना पॉवर प्रोजेक्ट इज द राईट आन्सर? तर इथे आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघूया. इंदिरा सागर प्रोजेक्ट जो आहे तो इंदिरा सागर डॅम वरती आहे, इज मल्टीपर्पज डॅम प्रोजेक्ट. ओके, जो की मध्य प्रदेश मध्ये आहे नर्मदा रिव्हर वरती. ओके, त्यानंतर आहे माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट, इट इज अ लास्ट प्रोजेक्ट अक्रॉस रिव्हर नर्मदा, हा सुद्धा नर्मदा रिव्हर वरती आहे प्रोजेक्ट. कुठला? माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट, जो की MP स्टेट मध्येच आहे. त्यानंतर आहे जोबॅट प्रोजेक्ट, शाहिद चंद्रशेखर आझाद सागर, म्हणजे जोबॅट प्रोजेक्ट. ठीक आहे, या जोबॅट प्रोजेक्टला अजून काय म्हटलं जातं? तर शाहिद चंद्रशेखर आझाद सागर. ठीक आहे, हा सुद्धा मध्य प्रदेश मध्ये आहे, जो की इरिगेशन प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आणि हा सुद्धा प्रोजेक्ट कशावरती आहे? नर्मदा रिव्हर वरती.
परंतु कोयना पावर प्रोजेक्ट जो आहे, कोयना हाइड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट इज द लार्जेस्ट हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट इन इंडिया. ठीक आहे, तर एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारला की विच इज द लार्जेस्ट हाइड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इन इंडिया, तर आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे, तर कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट किंवा कोयना पॉवर प्रोजेक्ट. ठीक आहे, इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट विथ 4 डॅम्स इन्क्लुडिंग द लार्जेस्ट डॅम ऑफ कोयना रिव्हर. म्हणून ऑप्शन डी आपलं राईट आन्सर होतं, जे की कोयना पॉवर प्रोजेक्ट जो की कोयना रिव्हर वरती महाराष्ट्रमध्ये स्थितीत आहे. आणि बाकीचे तीन जे प्रोजेक्ट आहेत, सोबॅट प्रोजेक्ट, माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट आणि इंदिरा सागर प्रोजेक्ट, हे कोणत्या रिव्हर वरती आहेत, नर्मदा रिव्हर. ठीक आहे, पुढील प्रश्न, सेरिकल्चर इज, सेरिकल्चर म्हणजे काय, रेशीम शेती कशाला म्हटली जाते. ए सायन्स ऑफ अ व्हेरियस काइंड ऑफ सिरम, म्हणजे विविध प्रकारचे सिरम जे असतात सायन्स मध्ये त्याला सेरिकल्चर म्हटलं जातं. आर्टिफिशियल रिअरिंग ऑफ फिश, माशांचे कृत्रिम पालन असतं. की सी आर्ट ऑफ सिल्कवर्म ब्रीडिंग, म्हणजे रेशीम कीटकांची पैदास करणे, त्याची कला, त्याची आर्ट जी असते त्याला सेरिकल्चर म्हटलं जातं. की डी स्टडी ऑफ व्हेरियस कल्चर्स ऑफ अ कम्युनिटी, म्हणजे एका पर्टिक्युलर कम्युनिटीचे वेगवेगळे कल्चर जे आहेत त्याची स्टडी करणे म्हणजे सेरिकल्चर असतं. तर सेरिकल्चर म्हणजे थोडक्यात काय असतं, जी आर्ट असते, एक कला असते सिल्कवर्म ब्रीडिंगची, म्हणजे रेशीम कीटक जे असतात त्यांची पैदास करणे, त्यांचं प्रोडक्शन, राईट, त्याला म्हणतात सेरिकल्चर, त्याला म्हणतात रेशीमची शेती. ओके, बोलूया. लोकेशन ऑफ शुगर इंडस्ट्री इन इंडिया इज शिफ्टिंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ बिकॉज ऑफ, जर शुगर इंडस्ट्री जी असतात साखर कारखाने, ते इंडियामधील साखर कारखाने नॉर्थ वरून म्हणजे उत्तर भारतामधून साऊथला येत आहेत किंवा साऊथला शिफ्ट होत आहेत. ठीक आहे, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेला शिफ्ट होण्याचं कारण काय आहे शुगर इंडस्ट्रीचं. ए चीप लेबर, म्हणजे साऊथ साईडला दक्षिणेकडे चीप लेबर असतं, स्वस्त श्रम असतो. की बी एक्सपांडिंग रिजनल मार्केट, म्हणजे प्रादेशिक बाजार जो आहे त्याचा विस्तार होत आहे. सी चीप अँड अबंडंट सप्लाय ऑफ पॉवर, राईट, जे स्वस्त आणि मुबलक वीज पुरवठा असतो. की डी हाय यील्ड अँड हाय शुगर कंटेंट इन शुगर केन, की उसामध्ये जास्त उत्पन्न आहे आणि उच्च साखरेचं प्रमाण आहे साऊथच्या उसामध्ये किंवा दक्षिणेकडील उसांच्या पिकामध्ये. ठीक आहे, तर याचं रिझन काय आहे, तर डी जास्त प्रमाणात साखरेचं प्रमाण असतं आणि जास्त प्रमाणात उत्पन्न आहे उसामध्ये शुगर केन मध्ये, कुठे, साऊथ इंडियामध्ये. त्यामुळे नॉर्थ साईडचे जे शुगर इंडस्ट्री जे आहे ते साऊथ मध्ये शिफ्ट होत आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण बघू शकता की काही टिपिकल रिझन्स आहेत ज्यामुळे नॉर्थचे जे साखर कारखाने आहेत ते साऊथ मध्ये शिफ्ट होत आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, केरळ या ठिकाणी ते शिफ्ट होत आहेत. तर ट्रॉपिकल क्लायमेट जे आहे पेनिन्सुलर इंडियाचं ते हाय यील्ड असतं, म्हणजे त्यामध्ये उत्पन्न जास्त असतं उसाचं आणि साखरेचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. हाय सुक्रोज कंटेंट, म्हणजे साखरेचं प्रमाण जे आहे ते साऊथ साईडला जास्त असतं उसामध्ये. त्यानंतर लॉंग क्रशिंग सीझन इन साऊथ, इन नॉर्थ इंडिया इट लास्ट फ्रॉम नोव्हेंबर टू फेब्रुवारी 4 months, वाईल इन साऊथ इट लास्ट फ्रॉम ऑक्टोबर टू मे ऑर इवन इन जून निअरली 8 months. म्हणजे जे लॉंग क्रशिंग सीझन जे आहे ते नॉर्थ साईडला फक्त 4 महिन्यापर्यंत असतं, परंतु साऊथ साईडला जे आहे महाराष्ट्र वगैरे जे स्टेट आहे त्यामध्ये 8 महिन्यापर्यंत असतं. ठीक आहे, त्यामुळे काही हे जे टिपिकल रिझन्स आहेत त्यामुळे नॉर्थ साईडचे शुगर इंडस्ट्री साऊथला शिफ्ट होत आहे. पुढील प्रश्न, द एरिया कवर्ड बाय फॉरेस्ट इन इंडिया इज अबाउट, म्हणजे इंडियामध्ये फॉरेस्टने किती जागा व्यापलेली आहे, फॉरेस्ट म्हणजे जंगलाने किती व्यापलेले क्षेत्र आहे. ए 46.32%, 33.50%, 24.56% की डी 19.21%. तर इंडियामध्ये 24.56 म्हणजे 24.56% एवढा एरिया जो आहे तो जंगलाने व्यापलेला आहे. ठीक आहे, 2019 जो रिपोर्ट आहे त्यानुसार 7,12,249 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 71.22 मिलियन हेक्टर्स आणि 21.67% एवढा जो जॉग्राफिकल एरिया आहे तो जंगलाने व्यापलेला आहे इंडियामध्ये. ओके, पुढील प्रश्न, इंडियाज ऑइल बिअरिंग एरियाज आर मोस्टली असोसिएटेड विथ द, म्हणजे इंडियाचे जे तेल वाहणारे क्षेत्र आहे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे रॉक्स तयार होत असतात. ए प्लुटोनिक रॉक्स, बी वोल्कॅनिक रॉक्स, सी सेडिमेंटरी रॉक्स की डी मेटामॉर्फिक रॉक्स. तर आपल्याला माहिती आहे रॉक्सचे वेगवेगळे प्रकार असतात, तर कुठल्या प्रकारचा असा रॉक आहे जे की इंडियाच्या ऑइल बिअरिंग एरियाज मध्ये मोस्टली असोसिएट होत असतो किंवा तयार होत असतो. तर सेडिमेंटरी रॉक्स जे आहे गाळाचे खडक,
ते इंडियन ऑइल बिअरिंग एरियाज मध्ये मोस्टली तयार होत असतात. ठीक आहे, सेडिमेंटरी रॉक्स काय असतात? हे एक रॉकचं टाईप आहे जे की कशाने फॉर्म होत असतात, कशाने बनत असतात, तर डिपोजिशन ऑफ मिनरल्स और ऑर्गेनिक पार्टिकल्स ऑन द अर्थ सर्फेस. ठीक आहे, त्यामुळे हे सेडिमेंटरी रॉक्स बनत असतात. वळूया पुढील प्रश्नाकडे. तर लवकरात लवकर आपण जे 50 प्रश्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, परंतु डिटेल मध्ये आपल्याला ते पूर्ण करायचे आहे. ठीक आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच, म्हणजे खाली दिलेले जे जोड्या आहेत त्यामधील कुठली जोडी करेक्टली मॅच झालेली नाही असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, ए कोटा आणि चंबल, बी भुवनेश्वर आणि महानदी, सी जबलपूर आणि नर्मदा, डी सूरत आणि ताप्ती. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की नद्यांचे नाव दिलेले आहेत आणि काही ठिकाणांचे नाव दिलेले आहेत, म्हणजे थोडक्यात कुठली नदी कुठल्या ठिकाणात वाहते किंवा त्याचा उगम कुठला आहे किंवा कुठली नदी कुठल्या ठिकाणाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर खालीलपैकी कुठलाही पेअर जो आहे, कुठली जोडी जी आहे ती करेक्टली मॅच झालेली नाही, तर भुवनेश्वर आणि महानदी. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. नागार्जुन सागर प्रोजेक्ट इज सिच्युएटेड ऑन द रिव्हर, म्हणजे नागार्जुन सागर हा एक प्रोजेक्ट आहे तो कुठल्या नदीवर स्थितीत आहे? ए तुंगभद्रा नदी, बी कावेरी नदी, सी कृष्णा नदी की डी गोदावरी नदी. तर नागार्जुन सागर जो प्रोजेक्ट आहे तो कृष्णा नदीवर स्थितीत आहे. तर नागार्जुन सागर डॅम हा एक डॅम प्रोजेक्ट आहे, ज्याला मासुंडी डॅम असं सुद्धा म्हटलं जातं, जो की कृष्णा रिव्हर वरती आहे. ठीक आहे, हे जे नागार्जुन सागर प्रोजेक्ट आहे हा नालगोंडा डिस्ट्रिक्ट तेलंगणा आणि गुंटूर डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश या दोघांच्या बॉर्डर वरती स्थितीत आहे. ओके, तर वळूया पुढील प्रश्नाकडे. टाइड्स इन द ओशन आर कॉज्ड बाय, तर समुद्रामध्ये जी टाइड्स येत असतात, काय म्हणतात त्याला, भरती जी येत असते, ठीक आहे, वेव्स जी येत असतात, ते कशामुळे येत असतात? ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन द मून ऑन द अर्थ सर्फेस इन्क्लुडिंग सी वॉटर, म्हणजे चंद्र जे आहे त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येत असतात, की सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येत असतात, की ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ मून अँड सन, म्हणजे सूर्य आणि चंद्र या दोन्हीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे टाइड्स येत असतात, की डी नन ऑफ दी अबो, म्हणजे या कुठलाही ऑप्शन करेक्ट नाही. तर सूर्य आणि चंद्र या दोघांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे समुद्रामध्ये जे आहेत किंवा ओशनमध्ये जे आहेत टाइड्स जे आहेत ते येत असतात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की हे आहे हे सन आणि हे जे आहे ते मून. जेव्हा सूर्य आणि चंद्र एक रेषेत येत असतात त्यावेळे काय येतो, हाय टाइड्स येत असतात आपल्या ओशन्स मध्ये. आणि समजा हे चंद्र वळून इथे जर आला या ठिकाणी, ठीक आहे, तर यामध्ये काय होतं, 90 डिग्रीचा एक अँगल तयार होतो, त्यामुळे लो टाइड्स येत असतात. आणि तिथूनच लगेच हा चंद्र समजा या ठिकाणी आला, जेव्हा सूर्य आणि चंद्र एक रेषेत येतील तेव्हा हाय टाइड्स, आणि 90 डिग्री अँगल मध्ये येतील तेव्हा लो टाइड्स. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. थ्रू विच स्टेट द कावेरी रिव्हर फ्लो, म्हणजे कुठल्या स्टेट मधून कुठल्या राज्यामधून कावेरी नदी जी आहे ती वाहत असते? ए गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, बी कर्नाटका, केरला, तमिळनाडू, की सी कर्नाटका, केरला अँड आंध्र प्रदेश, की डी MP, म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. तर कावेरी नदी जी आहे ती कर्नाटका, केरला आणि तमिळनाडू या तीन राज्यामधून जी आहे ती वाहत असते. पुढील प्रश्न, द वर्ल्ड इज डिवायडेड इन टू, जग जे आहे ते किती टाइम मध्ये विभागलेलं आहे किंवा किती टाइम झोन मध्ये विभागलेलं आहे? 12 टाइम झोन्स, 20 टाइम झोन्स, 24 टाइम झोन्स की 36 टाइम झोन्स? तर 24 टाइम झोन्स, म्हणजे 24 टाइम झोन्स मध्ये जग जे आहे ते विभागलेलं आहे. पुढील प्रश्न, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, खाली दिले जे स्टेटमेंट्स आहेत त्यामधले कुठले राईट आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. ओझोन इज फाउंड मोस्टली इन स्ट्रॅटोस्फेअर, ओझोन लेअर जो आहे तो स्ट्रॅटोस्फेअर मध्ये असतो, स्ट्रॅटोस्फेअर लेअर मध्ये असतो. ओझोन लेअर लाईज 55 to 75 किलोमीटर अबोव द सर्फेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीपासून 55 to 75 किलोमीटर पर्यंत ओझोन लेअर जो आहे तो आढळत असतो. 3. ओझोन ऍब्झॉर्ब्स अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन फ्रॉम द सन, सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन असतात ते ऍब्झॉर्ब करत असतं कोण, ओझोन. की 4. ओझोन लेअर हॅज नो सिग्निफिकन्स फॉर लाईफ ऑन द अर्थ, तर पृथ्वीवरती जी जीवनशैली आहे त्याच्यासाठी ओझोन लेअरचा कुठलाही एक चांगला फायदा नाही असं बोललेलं आहे. तर यामध्ये कुठले स्टेटमेंट जे आहेत ते राईट आहेत? तर फर्स्ट आणि थर्ड स्टेटमेंट, म्हणजे ओझोन जे आहे तो स्ट्रॅटोस्फेअर मध्ये आढळतो आणि ओझोन जे आहे ते सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे की खूप घातक असतात ते आपल्याला ते ओझोन लेअर जे आहे ते ऍब्झॉर्ब करत असतं. तर हा असतो स्ट्रॅटोस्फेअर पृथ्वीचा, ठीक आहे, जो की 10 किलोमीटर पर्यंत असतो आणि त्याच्यानंतर ओझोन लेअर जो की 10 to 50 किलोमीटर पर्यंत पृथ्वीपासून आढळत असतो. पुढील प्रश्न,
विच ऑफ द फॉलोइंग सॉइल इज व्हेरी हार्ड टू कल्टिवेट, म्हणजे कशा प्रकारची अशी माती आहे जी की कल्टिवेट करण्यासाठी किंवा लागवड करण्यासाठी कठीण असते. तर एल्युवियल सॉइल, रेड सॉइल, ब्लॅक सॉइल की सँडी सॉइल. तर सँडी सॉइल जे आहे ते कल्टिवेशन साठी हार्ड. तर सँडी सॉइल कल्टिवेशन साठी हार्ड का असतं, कारण सँडी सॉइल जे आहे त्यामध्ये पाण्याचं जे पाणी हे जे आहे ते ऍब्झॉर्ब होत नाही किंवा पाणी जे आहे त्यामध्ये टिकत नाही. ठीक आहे, म्हणजे काय होतं, पाण्याचं मोस्ट ऑफ द टाइम ड्रेनेज होत असतं त्या सँडी सॉइल मधून. त्यामुळे सँडी सॉइल मध्ये कल्टिवेशन हार्ड असतं. पुढील प्रश्न, ऍटमॉस्फेअर एक्झिस्ट बिकॉज, म्हणजे वातावरण जे आहे ते कशामुळे अस्तित्वात आहे, त्याचं रिझन काय आहे अस्तित्वात येण्याचं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल, कि बी रेव्होल्यूशन ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीची क्रांती, रेव्होल्यूशन जे झालं पृथ्वीचं त्यामुळे ऍटमॉस्फेअर एक्झिस्ट आहे, कि सी रोटेशन ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वी फिरत असते त्यामुळे ऍटमॉस्फेअर असतं, कि वेट ऑफ द गॅसेस ऑफ ऍटमॉस्फेअर, किंवा वातावरणातील जे वायू आहेत त्यांच्या वजनामुळे ऍटमॉस्फेअर जे आहे ते एक्झिस्ट करत असतं. तर याचा राईट आन्सर आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आहे त्यामुळे ऍटमॉस्फेअर जे आहे ते एक्झिस्ट करतं आपल्या पृथ्वीवरती. पुढील प्रश्न, बायोमेडिकल वेस्ट ऑफ ह्युमन अँड ॲनिमल टिश्यूज, ऑर्गन्स अँड इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स आर टू बी डिपोज्ड युझिंग, म्हणजे बायोमेडिकल वेस्टेज जे असतात किंवा ह्युमनचे ॲनिमलचे टिश्यूज असतात, ऑर्गन्स असतात, इन्फेक्टेड बॉडीचे पार्ट्स असतात, त्याचं डिस्पोजन कसं केलं जातं किंवा डिस्पोज कसे केले जातात किंवा त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते. ए ऑटोक्लेविंग, बी मायक्रोवेव्ह, सी कंपोस्टिंग, की डी इन्सनरेशन. तर इन्सनरेशन जे असतं त्यामध्ये काय केलं जातं, बायोमेडिकल वेस्टेज जे असतात ह्युमनचे, ॲनिमलचे जे टिश्यूज असतात, ऑर्गन्स असतात किंवा इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स असतात, त्यांना इन्सनरेशन केलं जातं, म्हणजे थोडक्यात त्यांना जाळलं जातं आणि त्यांची विल्हेवाट लावली जाते. पुढील प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग कॉज हार्म टू ह्युमन हेल्थ, म्हणजे कुठलं असं कारण आहे जे की ह्युमन हेल्थला हार्म करत असतं किंवा हानिकारक असतं. ए ऑर्गॅनिक फार्मिंग, बी युझिंग ऑफ पेस्टिसाइड्स, सी युझिंग सोलार व्हेकल्स, की डी प्रोटेक्टिंग फॉरेस्ट. ठीक आहे, तर कुठलं असं हार्मफुल आहे ह्युमन हेल्थला, तर युझिंग पेस्टिसाइड्स. बरोबर, की आपल्याला माहित आहे शेतीमध्ये जे पेस्टिसाइड्स वापरले जातात त्यामुळे ह्युमन हेल्थला हार्म होत असतं. पुढील प्रश्न, द झोन ऑफ एक्सेसिव्हली ड्राय क्लायमेट विथ व्हेरी कोल्ड टेम्परेचर थ्रू आउट द इयर करस्पॉन्डन्स टू, म्हणजे असा कुठला झोन आहे जिथे की वर्षभर ड्राय क्लायमेट असतं, म्हणजे कोरडं हवामान असतं आणि तिथला टेम्परेचर जे आहे तो खूप थंड असतो किंवा कोल्ड असतो. ठीक आहे, तर ए आर्क्टिक डेझर्ट आहे, टुंड्रा आहे, अल्पाइन मेडोज आहेत, की अंटार्क्टिका आहे. तर आर्क्टिक डेझर्ट, ठीक आहे, आर्क्टिक डेझर्ट जे आहे त्या ठिकाणी 12 महिने कोल्ड वातावरण असतं, कोल्ड टेम्परेचर असतं आणि तिथलं जो हवामान आहे ठीक आहे तो कोरडा असतो. पुढील प्रश्न, लेटरलाइट सॉइल डेव्हलप ऍज अ रिझल्ट ऑफ, लेटरलाइट सॉइल एक सॉइलचा प्रकार असतो, मातीचा प्रकार असतो, तो कशामुळे डेव्हलप होत असतो. ठीक आहे, डिपॉझिट्स ऑफ ॲल्युवियल, डिपॉझिट्स ऑफ लोएस, लीचिंग, की कंटिन्यूड व्हेजिटेशन कव्हर. तर लेटरलाइट सॉइल जे आहे ते कशामुळे हे होत असतं, डेव्हलप होत असतं, तर लीचिंगमुळे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स इज नॉट अ ट्रिब्युटरी ऑफ अ इंडस, ठीक आहे, इंडसची कुठली नदी ट्रिब्युटरी नाही आहे किंवा उपनदी नाही. ठीक आहे, ए सतलज, बी झेलम, सी भगीरथी, की डी चेनाब. तर भगीरथी नदी जी आहे ती इंडस किंवा सिंधू नदी जी आहे तिची उपनदी नाही किंवा ट्रिब्युटरी नाही. पुढील प्रश्न, तर आपल्याला रूल माहिती असू द्या की पॉज करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ, क्वेश्चन बघायचा आहे, त्याचा आन्सर जे आहे तुम्हाला द्यायचा आहे, कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा आन्सर देऊ शकता. ठीक आहे, तर प्रश्न काय विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. ठीक आहे, ए सोलार, बी मिथेन, सी हायड्रो इलेक्ट्रिक, की डी कोल. तर कोल जे आहे ते नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. ठीक आहे, बाकी सोलार, मिथेन आणि हायड्रो इलेक्ट्रिक हे कुठले आहेत, तर हे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत. तर या ठिकाणी कुठले रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत आणि कुठले नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आपल्याला दिलेले आहेत, तर सोलार, हायड्रो पॉवर, बायोमास, विंड आणि जिओथर्मल हे काय आहेत, हे रिन्युएबल एनर्जी आहेत. आणि ऑइल, कोल, नॅचरल गॅस आणि न्यूक्लिअर हे काय आहेत, हे नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करा की कुठले रिन्युएबल एनर्जी आहेत आणि कुठली नॉन रिन्युएबल एनर्जी आहेत. जर एक्झामिनेशनमध्ये कुठलाही क्वेश्चन विचारला की कुठला रिन्युएबल आहे किंवा कुठला रिन्युएबल नाही,
किंवा कुठला नॉन रिन्युएबल आहे कुठला नॉन रिन्युएबल नाही, तर तुम्हाला तो आंसर यायला हवा. ठीक आहे, वळूया पुढील प्रश्नाकडे. डिफरंट सीजन्स आर फॉर्म्ड बिकॉज, तर वेगवेगळे हंगाम जे असतात, सीजन्स जे असतात, ते कशामुळे फॉर्म होत असतात किंवा कशामुळे ते बनत असतात. सन इज मूव्हिंग अराउंड द अर्थ, त्यामुळे होत असतं की ऑफ रेव्होल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन ऑन इट्स ऑर्बिट, की रोटेशन ऑफ द अर्थ अराउंड इट्स एक्सिस, की बिकॉज अर्थ इज टिल्टेड व्हेन इट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन. तर बिकॉज ऑफ अर्थ इज टिल्टेड म्हणजे पृथ्वी जी आहे ते टिल्टेड आहे, ठीक आहे, तिरकी आहे आणि ती रिव्हॉल्व्स करते सूर्याभोवती, सूर्याभोवती ती फिरत असते, त्यामुळे वेगवेगळे सीझन जे आहेत, हंगाम जे आहेत ते बनत असतात. पुढील प्रश्न, द नॅचरल व्हेजिटेशन ऑफ सावना, सावनाच्या नॅचरल व्हेजिटेशन मध्ये, सावनाच्या नैसर्गिक वनस्पतीमध्ये कशाचा समाविष्ट आहे किंवा काय कन्सिस्ट आहे, ठीक आहे, त्यामध्ये टॉल ग्रास आहे, स्क्रब जंगल आहे, शॉर्ट ग्रास आहे की ट्रीज आहे. तर सावनामध्ये नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे काय आहे, तर टॉल ग्रास म्हणजे उंच गवत जे आहे ते सावनामध्ये आढळत असतं. ठीक आहे, तर पुढील प्रश्न, द मच डिस्कस्ड टेहरी डॅम प्रोजेक्ट इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स, म्हणजे खाली दिलेले जे स्टेट्सचे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये कुठल्या स्टेटमध्ये टेहरी डॅम प्रोजेक्ट जो आहे तो लोकेटेड आहे. ठीक आहे, ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी हरियाणा की डी उत्तराखंड. तर उत्तराखंड राज्यामध्ये टेहरी डॅम प्रोजेक्ट जो आहे तो लोकेटेड आहे. टेहरी डॅम प्रोजेक्ट हा भागीरथी रिव्हर वरती बांधलेला आहे. ठीक आहे, हा एक मल्टी रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, कुठला, टेहरी डॅम प्रोजेक्ट. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द बिगेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये सर्वात मोठा ताज्या पाण्याचा तलाव कुठे आहे किंवा कुठला आहे. ए दाल लेक, बी सुखना लेक, सी लोकटक लेक की डी वुलार लेक. तर वुलार लेक जो आहे तो भारतामध्ये सगळ्यात मोठा ताज्या पाण्याचा लेक आहे. ठीक आहे, लेक म्हणजे तलाव आहे. पुढील प्रश्न, द बिगेस्ट रिझर्व्स ऑफ थोरियम आर इन, थोरियमचा सर्वात मोठा साठा कुठल्या ठिकाणी आहे, इंडिया, चायना, द सोव्हिएत युनियन की यूएसए. तर थोरियमचा सर्वात मोठा साठा जो आहे तो इंडियामध्ये आहे. तर थोडक्यात थोरियम काय असतं, थोरियम एक नॅचरल अकरिंग रेडिओ ऍक्टिव्ह एक मेटल असतो जो की डिस्कवर केला गेला होता 1828 मध्ये. ठीक आहे, त्याचा सर्वात मोठा साठा, त्याचा सर्वात मोठा रिझर्व जे आहे ते इंडियामध्ये आढळत आहे. पुढील प्रश्न, द टर्म रेगोर रेफर्स टू, रेगर या शब्दाचा अर्थ काय आहे, लॅटरल सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल, रेड सॉइल की डेल्टाइक डेल्टाइक अल्युवियल सॉइल. तर रेगर म्हणजे काय, तर रेगर म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल. ठीक आहे, तर असा कुठला प्रश्न आला एक्झामिनेशन मध्ये, रेगर म्हणजे काय, तर ब्लॅक कॉटन सॉइल त्याचा अर्थ असतो. पुढील प्रश्न, द फर्टिलिटी ऑफ द सॉइल कॅन बी इन्क्रीज्ड बाय ग्रोविंग, जे सॉइल आहे, जी माती आहे, त्याची सुपीकता कशा प्रकारे वाढली जाऊ शकते, वाढवली जाऊ शकते. ए सिरियल्स तृणधान्य, बी फायबर क्रॉप्स म्हणजे फायबर पिके, सी लेग्युम्स म्हणजे शेंगा की डी रूट क्रॉप्स. तर फर्टिलिटी कशी वाढू शकतो आपण मातीची, तर लेग्युम्समुळे, लेग्युम्समुळे म्हणजे शेंगामुळे. ठीक आहे, पुढील प्रश्न, हाऊ मेनी एमडीजीज आर देर, एमडीजीज म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. ठीक आहे, एमडीजी किती आहेत, त्याचे गोल्स किती आहेत, ए 8 आहेत, बी 10 आहेत, सी 12 आहेत की डी 15 आहेत. तर एमडीजी मध्ये टोटल 8 गोल्स आहेत. ठीक आहे, तर कुठले कुठले आहेत, इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी आहे, अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, प्रमोट जेंडर इक्वेलिटी, रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी, इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, कॉम्बॅट एचआयव्ही एड्स अँड मलेरिया अँड अदर डिझीसेस, इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि शेवटचा आहे ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. ठीक आहे, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एमडीजी म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. तर आपण आताच बघितलं की 8 गोल्स काय काय असतात एमडीजीचे, त्यानुसार खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक गोल तो एमडीजीचा नाही. इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, अचीव युनिव्हर्सल ऍक्सेस टू सेफ ड्रिंकिंग वॉटर, सॅनिटेशन अँड हायजीन, सी इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अँड अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. तर एमडीजी मध्ये अचीव युनिव्हर्सल ऍक्सेस टू सेफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन हायजीन हा जो गोल आहे तो एमडीजीचा नसून तर एसडीजीचा तो गोल आहे, त्यामुळे बी इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे एसडीजी, ठीक आहे, रिप्लेस्ड द एमडीजीज इन इयर 2050 म्हणजे 2015 मध्ये एसडीजी ने एमडीजी ला रिप्लेस केलं. ठीक आहे, हाऊ मेनी प्रपोज्ड एसडीजीज आर देर म्हणजे एसडीजी मध्ये आता टोटल गोल्स किती आहेत. आपण बघितलं की एमडीजी मध्ये जसे 8 गोल्स आहेत तर एसडीजी मध्ये तसेच 17 गोल्स आहेत. ठीक आहे, या ठिकाणी 17 गोल्स आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या मोबाईल मध्ये लॅपटॉप मध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या नोटबुक मध्ये सुद्धा हे गोल्स जे आहेत 17 एसडीजीचे ते लिहू शकता. ठीक आहे.
वळूया पुढील प्रश्नाकडे. वेर आर द मोस्ट ऑफ द अर्थ ऍक्टिव्ह वोल्केनोज कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे पृथ्वीवरती सर्वात जास्त वोल्केनो ज्वालामुखी जे आहे ते कुठे केंद्रित आहे. ए युरोप मध्ये, बी पॅसिफिक ओशन मध्ये, सी आफ्रिका मध्ये, की डी साऊथ अमेरिका मध्ये. तर सर्वात जास्त पॅसिफिक ओशन प्रशांत महासागर जे आहे त्या ठिकाणी पृथ्वीवरती सर्वात जास्त वोल्केनोज कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न. द कोल्डेस्ट प्लेस ऑन द अर्थ, म्हणजे पृथ्वीवरती सर्वात थंड ठिकाण कुठलं आहे. हॅलिफॅक्स, चिकागो, सियाचेन, की वोर्कोयान्स्क, जे की अंटार्क्टिका मध्ये आहे. तर वोर्कोयान्स्क जे आहे ते सर्वात जास्त थंड ठिकाण आहे पृथ्वीवरील. ठीक आहे, जो की अंटार्क्टिका मध्ये आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ द रिव्हर डॅम प्रोजेक्ट अँड द स्टेट इन विच इट इज लोकेटेड इज नॉट करेक्ट. खाली दिलेले काही रिव्हर डॅम्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत, आणि ते कुठल्या स्टेटमध्ये लोकेटेड आहेत त्याच्या पुढे दिलेले आहेत. तर कुठला पेअर आहे, कुठली जोडी जी आहे ती करेक्ट नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये कुठली जोडी करेक्ट नाही, तर तुंगभद्रा आणि तमिळनाडू ही जी जोडी आहे ती करेक्ट नाही. ठीक आहे, बाकी गांधी सागर आणि मध्य प्रदेश जोडी बरोबर आहे. भाकरा नांगल, पंजाब, हिराकुंड आणि ओरिसा हे सर्व जोड्या ज्या आहेत ते राईट आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. वेन डज द मून कम्स बिटवीन द सन अँड द अर्थ, म्हणजे चंद्र जो आहे तो सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये कोणत्या वेळेला येत असतो. ए लुनार एक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण, सोलार एक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण, साइडरियल डे की फुल मून डे. तर मून जो आहे, चंद्र जे आहे ते सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये कधी येत असतो, तर सोलार एक्लिप्सच्या वेळेस, म्हणजे सूर्यग्रहणच्या वेळेस. ठीक आहे, पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज कोल्ड स्ट्रीम, म्हणजे कुठल्या खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला थंड प्रवाह आहे. ए क्युरेसिया, बी लॅब्रेडोर, सी गल्फ ऑफ स्ट्रीम, की डी हकुना हटाटा. ठीक आहे, तर लॅब्रेडोर जे आहे तो काय आहे, तो कोल्ड स्ट्रीम आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. सोलार इक्लिप्स टेक्स प्लेस वेन, सोलार इक्लिप्स जे आहे सूर्यग्रहण जे आहे ते केव्हा होत असतं. आपण मागील प्रश्नामध्ये सुद्धा बघितलं की जेव्हा पृथ्वी आणि सूर्य या दोघांच्या मध्ये जेव्हा चंद्र येत असतो त्यावेळेस काय होत असतं, सोलार इक्लिप्स. ठीक आहे, त्यामुळे राईट आन्सर काय आहे, द मून कम्स बिटवीन द सन अँड द अर्थ. ओके, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न. इन वॉट टाइम पिरियड डिड द युनायटेड नेशन्स मेंबर स्टेट्स वर्क टू अचीव देअर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, म्हणजे कुठल्या कालावधीमध्ये युनायटेड नेशन्स मेंबर जे आहे त्यांनी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहे त्याला अचीव करायचं ठरवलं होतं. ठीक आहे, ए 1990 ते 2015, 2000 ते 2015, सी 2000 ते आतापर्यंत, की डी 1990 ते 2005. तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जो आहे त्याचा कालावधी होता 2000 ते 2015. ठीक आहे, म्हणजे 2000 पासून 2015 पर्यंत, म्हणजे 15 वर्षांमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जो आहे त्याला अचीव करायचा होता. वळूया पुढील प्रश्नाकडे. मर्क्युरी अँड लीड आर टॉक्सिक एलिमेंट्स दॅट कॉज, म्हणजे मर्क्युरी आणि लीड हे काय आहेत, हे टॉक्सिक आहेत, म्हणजे विषारी घटक आहेत, त्याच्यामुळे काय परिणाम होत असतो, ते कशासाठी कारणीभूत ठरतात. नॉईज पोल्युशन साठी ठरतात, एअर पोल्युशन साठी, वॉटर पोल्युशन साठी, की लँड कंटॅमिनेशन साठी. तर मर्क्युरी म्हणजे पारा आणि लीड म्हणजे शिसे, हे कशासाठी विषारी घटक आहेत, तर लँड कंटॅमिनेशन साठी, म्हणजे हे काय करत असतात, जमीन जी आहे त्याला दूषित करत असतात. ठीक आहे, ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज सच एज टिलिंग, हार्वेस्टिंग, हिटिंग अँड व्हेंटिलेशन आर डायरेक्ट कंझ्युम्स ऑफ, म्हणजे मळणी, कापणी, गरम करणे किंवा वायू विजन यासारखे जे घटक आहेत शेती विषयक. ठीक आहे, तर यामुळे काय होत असतं, कशाचं सेवन होत असतं, काय कंझ्युम होत असतं, एनर्जी कंझ्युम होत असते, एअर कंझ्युम होत असते, सूर्य कंझ्युम होत असतं, की हीट उष्णता कंझ्युम होत असते. तर या सर्व गोष्टीमुळे एनर्जी जी आहे ती कंझ्युम होत असते. ठीक आहे, द ह्युमन ऍक्टिव्हिटी अमॉंग द फॉलोइंग विच कॉजेस मॅक्झिमम एन्व्हायरमेंटल पोल्युशन हॅव्हिंग रिजनल अँड ग्लोबल इम्पॅक्ट, म्हणजे अशी कुठली ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे ज्यामुळे की एन्व्हायरमेंटला पोल्युशन होत असतं रिजनली आणि ग्लोबली सुद्धा. ठीक आहे, अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, ऍग्रिकल्चर की मायनिंग. तर इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय होत असतं, एन्व्हायरमेंटला हार्म होत असतं, भले ते रिजनली असेल किंवा ग्लोबली असेल. ठीक आहे, तर पुढील प्रश्न आहे. प्रोडक्शन, ट्रान्सफॉर्मेशन अँड यूज ऑफ एनर्जी आर द मेजर प्रॉब्लम्स ऑफ, तर प्रोडक्शन असेल, उत्पादन असेल, परिवर्तन असेल आणि ऊर्जेचा वापर. ठीक आहे, हे कशाचे मुख्य प्रॉब्लम्स आहेत, मेजर प्रॉब्लम्स आहेत. इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ग्लोबल वॉर्मिंग की ऍसिड रेन. तर इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीजचे हे प्रॉब्लम्स आहेत मेजरली. ठीक आहे, तर मी घाई करत आहे आन्सर्स द्यायला, बिकॉज आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत आणि मी प्रयत्न करतोय की कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता येईल. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा घाईमध्ये होत आहे.
पुढील प्रश्नाकडे वळूया. अ केमिकल इंडस्ट्री इज नॉट अ कॉज ऑफ. केमिकल इंडस्ट्री जी आहे त्याचं कारण काय नाही असा प्रश्न विचारलेला आहे. ए एअर पोल्युशन, बी नॉइज पोल्युशन, सी वॉटर पोल्युशन, की डी न्यूक्लिअर पोल्युशन. तर केमिकल इंडस्ट्रीमध्ये न्यूक्लिअर पोल्युशन जे आहे त्यामुळे होत नसतो. ठीक आहे, म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमुळे न्यूक्लिअर पोल्युशन जे आहे ते होत नसतं. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब समथिंग दॅट कम्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट अँड इट इज यूज्ड बाय ह्युमन्स. म्हणजे असा कुठला घटक आहे जो की आपल्याला एन्व्हायरमेंट निसर्गाकडून मिळत असतो आणि आपण त्याचा वापर करत असतो, म्हणजे ह्युमन त्याचा वापर करत असतो, त्याला काय म्हटलं जातं? नॅचरल रिसोर्सेस, अर्थ मॅटर, एन्व्हायरमेंट रिसोर्सेस की पोल्युटंट्स. तर ऑब्व्हियसली नॅचरल रिसोर्सेस आणि एन्व्हायरमेंट रिसोर्सेस या दोन्हीमध्ये डाऊटफुल असणार. ठीक आहे, तर नॅचरल रिसोर्सेस जे आहे ते राईट आन्सर आहे. तर दोन्हीमध्ये हा फरक आहे की एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस जे आहे ते कॉम्बिनेशन असतं नॅचरल रिसोर्स आणि ह्युमन बिईंग रिसोर्सेस. ठीक आहे, म्हणजे माणसाने बनवलेले ऍक्टिव्हिटीज, माणसाच्या ऍक्टिव्हिटीज मधून जे रिसोर्सेस तयार होतात ते आणि नॅचरल रिसोर्सेस, या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे एन्व्हायरमेंट रिसोर्सेस. आणि नॅचरल रिसोर्सेस मध्ये कुठलाही ह्युमनचा एक घटक नसतो, तो टोटली नॅचरल असतो, त्यामुळे तो नॅचरल रिसोर्स असतो. ठीक आहे, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉटर बॉर्न डिजीज. ठीक आहे, खालील पैकी कुठला आजार आहे जो की वॉटर बॉर्न डिजीज नाहीये? मिझल्स, टायफॉइड, कॉलरा, हेपेटायटिस. तर मिझल्स जे आहे, गोवर ज्याला आपण म्हणतो, तो वॉटर बॉर्न डिजीज नाही. ठीक आहे, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स यूज्ड फॉर मेजरिंग द टर्बिडिटी ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याची गळती मोजण्यासाठी काय मेजरमेंट केलं जातं किंवा त्याला मेजर करण्यासाठी काय युनिट यूज केलं जातं? EAU फॉर्मेजिंग एटिन्युएशन युनिट्स, FNU, NTU की ऑल ऑफ द अबो. तर हे सर्व जे आहेत वरचे EAU, FNU, NTU हे सर्व यूज केले जातात मेजर करण्यासाठी टर्बिडिटी ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याची गळती मोजण्यासाठी हे सर्व टेक्निक्स यूज केले जातात. विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज ऑफ स्मॉग. स्मॉग म्हणजे फॉग आणि पोल्युशन, या दोघांचं मिश्रण जे असतं त्याला स्मॉग असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये कुठले पॉल्युटंट्स असतात? ठीक आहे, तर त्यामध्ये असतात बोथ इन्सिनरेटर्स असतात आणि एमिशन्स फ्रॉम व्हेकल्स. ठीक आहे, म्हणजे जाळलेले जे घटक असतात आणि एमिशन ऑफ व्हेकल्स म्हणजे गाड्यांच्या धुरातून, वाहनांच्या धुरातून जे वायू निघालेला असतो, या दोन्हींचं मिश्रण जे असतं ते स्मॉग असतं. ठीक आहे, पुढील प्रश्न, क्लोरोफ्लोरोकार्बन आर नॉन फ्लेमेबल केमिकल्स मेनली यूज्ड इन. तर क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो गॅस आहे तो कशामध्ये यूज केला जातो? परफ्युम्स मध्ये, रेफ्रिजरेटर्स की एअर कंडिशनर्स की सगळ्यामध्ये? तर ऑल ऑफ द अबो, म्हणजे परफ्युम झालं, रेफ्रिजरेटर झालं, एअर कंडिशनर झालं, या सर्व गोष्टीमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो नॉन फ्लेमेबल केमिकल आहे तो यूज केला जातो. ठीक आहे, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड द सेकंडरी एअर पोल्युटंट. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला दुय्यम वायू प्रदूषक आहे? ठीक आहे, PAN, स्पॅन्स, ओझोन, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साइड. तर ओझोन जो आहे त्याला म्हटलं जातं सेकंडरी एअर पोल्युटंट. ठीक आहे, पुढील प्रश्न, इन केस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्रायमरी पोल्युटंट्स द मॅन मेड कॉन्ट्रीब्युशन टू ग्लोबल इमिशन इज मोर कम्पेअर टू दॅट फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे, नॅचरल रिसोर्सेसला कम्पेअर केलं तर असा कुठला एक पोल्युटंट आहे जो की मानवाचे ऍक्टिव्हिटीजमुळे सर्वात जास्त ग्लोबली पसरत आहे किंवा ग्लोबली त्याचं एमिशन जास्त प्रमाणात आहे? ठीक आहे, तर असा कुठला एक सोर्स आहे किंवा एमिशन आहे ग्लोबल एमिशन जो की मॅनमेड ऍक्टिव्हिटीजमुळे जास्त पसरत आहे? ए सल्फर डायऑक्साइड, बी नायट्रिक ऑक्साइड, सी मिथेन की डी कार्बन डायऑक्साइड. तर कार्बन डायऑक्साइड इज द राईट आन्सर. ठीक आहे, तर शेवटचा प्रश्न आजच्या मॉक टेस्टचा, विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट्स इज इन्क्लुडेड इन द एअर क्वालिटी इंडेक्स इन इंडिया. म्हणजे ए क्यू आय जे आहे त्यामध्ये कुठला पोल्युटंट आहे तो जो की इन्क्लुडेड आहे? कार्बन डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन, सल्फर डायऑक्साइड की मिथेन? तर सल्फर डायऑक्साइड जो आहे तो ए क्यू आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जो इंडियाचा असतो त्यामध्ये हा पोल्युटंट इन्क्लुडेड. ओके, तर आजचा मॉक टेस्ट, फर्स्ट मॉक टेस्ट जी आहे ती संपलेली आहे. आपण परत एकदा पुढच्या मॉक टेस्ट मध्ये भेटूया. तर रोज अटेंड करा, सकाळी 8 वाजता ही मॉक टेस्ट. मित्रांनो, तुमच्या प्रिपरेशन साठी खूप हेल्पफुल असणार आहे ही, जेणेकरून तुमचे युनिट जे आहेत ते पूर्णपणे कव्हर होणार आहे. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या मॉक टेस्ट मध्ये. थँक्यू फॉर टुडे सेशन अँड हॅव अ गुड डे.